नमस्कार मित्रांनो, मी अमित भूतकर. मी स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल अमित भूतकर कन्सल्टन्सीमध्ये. मित्रांनो, या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जे काय आपले मराठी बांधव लिकर व्यवसायात येऊ इच्छितात त्यांना आपण योग्य आणि अचूक मार्गदर्शन करायचा प्रयत्न करत असतो. मित्रांनो, आजचा ह्या व्हिडिओ बनवण्यामागचं कारण आहे ते म्हणजे आज मी पनवेल इथं एका क्लायंटच्या स्पॉट व्हिजिटसाठी चाललेलो आहे. याशिवाय दुसरे क्लायंट आहेत, त्यांचं एक पोलीस रिपोर्टमध्ये थोडंसं काम आहे. पोलीस रिपोर्टमध्ये जे काही काम आहे ते बेलापूरला आहे. बेलापूर CP ऑफिस आणि DYSP ऑफिस या ठिकाणी पण काम आहे. आत्ता साधारण सकाळचे 8 वाजून चाललेले आहेत. मी आत्ता पुणे बेंगलोर महामार्गावरती आहे. मी 7 वाजता कोरेगाव सोडलेला आहे. 1 तास झालेला आहे. मी आता पुणे बेंगलोर महामार्गावरती हायवेला लागलेलो आहे. जवळपास शिरवळच्या आसपास मी आहे. आणि जे कोण आपले फॅमिली मेंबर्स सबस्क्रायबर्स पनवेलच्या आजूबाजूला आहेत, बेलापूरच्या आजूबाजूला आहेत आणि त्यांना क्विक व्हिजिट किंवा छोटीशी भेट घ्यायची असेल तर ते जरूर पनवेलच्या दरम्यान, साधारण मी 1:12 पनवेलमध्ये असीन, 11:30-12 आणि तिथून 1 दरम्यान मी CBD बेलापूर जे आहे CP ऑफिस त्याच्या आसपास असीन. तर जे काय आपले त्या आजूबाजूचे सबस्क्रायबर्स आहेत त्यांना जर भेटायचं असेल तर त्यांनी जरूर कॉन्टॅक्ट करा. आपण छोटीशी मीटिंग किंवा भेट आपण तिथे घेऊन जी काही चर्चा असेल ती करू शकतो. मित्रांनो, हे सांगण्यासाठी तर हा व्हिडिओ मी बनवलेलाच आहे, परंतु प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण काही ना काहीतरी नॉलेज द्यायचा प्रयत्न करतो. तर मी म्हटलं की जाता जाता ह्या व्हिडिओमध्ये पण छोटंसं नॉलेज द्यावं. आणि ते म्हणजे असं की जे प्रॅक्टिकल आहे, म्हणजे आत्ता ज्या काही 2 फायली मी केल्या त्यामध्ये दोन फायलीमध्ये जे आपले काही सबस्क्रायबर्स फॅमिली मेंबर होते त्यांनी काही चुका केल्या होत्या. आणि त्या चुका होत्या त्या म्हणजे त्यांच्या ॲड्रेस पत्त्यासंदर्भात. तर आधी त्या चुका काय करतात ते बघूया आणि त्याच्यावर सोल्युशन काय आहे आणि ते कसं करायचं असतं ते पण मी तुम्हाला ह्याच व्हिडिओच्या शेवटी मी सांगणार आहे. आता चुका काय करतात हे मी तुम्हाला सांगतो की आधी उदाहरण देतो. मी माझंच उदाहरण देतो. आता माझा पत्ता, आता आपल्याला अनेक ठिकाणी पत्ता ऑनलाईन टाकावा लागतो, ठीक आहे. मग ते फूड अँड ड्रगचं लायसन असेल, शॉप ॲक्टचं लायसन असेल किंवा ऑनलाईन आपण जे एक्साईजच्या पोर्टलवर फॉर्म सबमिट करतो त्याच्यावर आपण पत्ता टाकतो किंवा इतर ठिकाणी जे आपल्याला परमिट रूम बिअर बारसाठी किंवा तुमच्या तुम्हाला इवन आपल्या ब्लूप्रिंटवर पण आपल्याला व्यवस्थित पत्ता डिटेल पत्ता टाकावा लागतो. तो अगदी पॉईंट पण आहे की डिटेल ॲड्रेस म्हणून डिटेल प्रिमायसेस ॲड्रेस असं तुम्ही वेबसाईटवर पण बघू शकता एक्साईजच्या. तर तो पत्ता टाकावा लागतो आणि काय होतं बरेच वेळा, म्हणजे खूप वेळा, म्हणजे जे नवीन लोक आहेत ते पत्ता टाकताना चुकी करतात. त्यांना काय वाटतं पत्ता तर एकच आहे, त्याला काय होतं आहे. जनरली पोस्टल ॲड्रेस आहे तसं टाकतं चालतं, परंतु ज्यावेळेस आपण एक्साईजचं परमिट रूम बिअर बार बिअर शॉपी किंवा इतर काही लायसन घेत असतो त्यावेळेस मित्रांनो तसं चालत नाही. त्याच्यासाठी पण तुमची फाईल बाहेर काढली जाते. इवन SP ऑफिसमधनंच, म्हणजे माझ्याकडे आत्ता त्याचं हे पण आहे, पत्र पण आहे SP साहेबांचं की बाबा ते पत्ता मॅच होत नाही आहे म्हणून त्यांनी ती बाहेर फाईल काढलेली आहे. आणि मग ज्या ठिकाणी पत्ते चुकलेत त्या ठिकाणचे पत्ते बदलावे लागले आणि ती फाईल परत मग रिसबमिट करावी लागली. आता ते काय झालं ते मी जास्त डिटेल सांगत नाही, पण मी सांगतो की माणसं चुकी काय करतात. ॲक्च्युली पोस्टल ॲड्रेस, आता मी माझा पोस्टल ॲड्रेस सांगतो समजून चला. एक आपण उदाहरण घेतो आहे, माझं आहे अमित फूड्स 17 गणेशनगर शाहूपुरी देसाई पेट्रोल पंपासमोर कोरेगाव सातारा, हा माझा ॲड्रेस आहे, ठीक आहे. हा मी एका ठिकाणी टाकला, फूड अँड ड्रगच्या लायसनला टाकला. शॉपॅकला मी काय टाकतो, अमित फूड 17 गणेशनगर शाहूपुरी इथं मी देसाई पेट्रोल पंप गाळलं. किंवा असं मी टाकतो, अमित फूड्स 17 गणेशनगर देसाई पेट्रोल पंपासमोर कोरेगाव सातारा असं टाकलं, इथं मी शाहूपुरी गाळलं. किंवा मी असं टाकलं, देसाई पेट्रोल पंपासमोरच्या ऐवजी
अमित फूड्स 17 गणेश नगर भू मापन कार्यालया शेजारी सगळे माझे पत्ते बरोबर आहेत किंवा असं टाकीन अमित फूड्स 17 गणेश नगर शाळा नंबर 1 समोर शाहूपुरी सातारा कोरेगाव ह्या सगळ्या पत्त्यानं जर तुम्ही मला पत्र पाठवलं तर हे पत्र मलाच मिळणार हा झाला पोस्टल ॲड्रेस तो आपण अनेक प्रकारे टाकू शकतो मग माणसं काय करतात वेगवेगळ्या अर्जांवर वेगवेगळ्या दाखल्यांवर वेगवेगळे पत्ते टाकतात हे काय त्यांच्याकडे जाऊन होतं असं नाही तर ते होतं कसं ते फूड अँड ड्रगचं लायसन काढायला एका कॅफेत जातात शॉप ॲक्टचं लायसन काढायला दुसऱ्या कॅफेत जातात तर ॲप्लिकेशन फॉर्म जो ऑनलाईनचा फीड करायचा असतो त्यांना ते जमत नाही म्हणून ते तिसऱ्याकडे जातात आणि प्रत्येक वेळी पत्ता सांगताना सगळे पत्ते बरोबर असतात पण काहीतरी छोटी मोठी चूक होती आणि त्या चुकीमुळं आपल्याला नंतर त्रास होऊ शकतो आता हे झालं कशाप्रकारे चुकतात तर ह्याच्यावर सोल्युशन काय आणि ॲड्रेस कशाप्रकारे टाकायचा मित्रांनो शक्यता आहे की व्हिडिओ क्वालिटी कदाचित पुअर किंवा खराब येऊ शकते परंतु व्हिडिओ क्वालिटीकडे लक्ष देता ह्या व्हिडिओमध्ये जो मी कंटेंट द्यायचा प्रयत्न करतो आहे क्वालिटी ऑफ कंटेंट आहे त्याच्यावरती फोकस करा आणि तो कंटेंट समजून घ्यायचा प्रयत्न करा आणि जी व्हिडिओ क्वालिटी खराब येते आहे त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांची माफी मागतो ठीक आहे तर पत्ता कसा लिहायचा ओके आता मी माझा पत्ता कसा लिहिणार ते तुम्हाला सांगतो अमित फूड्स ग्राम पंचायत मिळकत नंबर 417 ठीक आहे ग्राम पंचायत मिळकत नंबर आता हा ग्राम पंचायत मिळकत नंबर कुठं असतो काय असतो ती काय भानगड आहे तर ग्राम पंचायत मिळकत नंबर हा आपला जो 8 अ उतार असतो 8 अ उतार आपल्याला लागतोच लागतो ठीक आहे तर जो 8 अ उतार आपण काढतो त्याच्यावर आपला जो ग्राम पंचायत मिळकत नंबर असतो तो आपल्याला टाकायचा असतो पहिल्यांदा तुमचं नाव टाका अमित फूड्स परमिट रूम बिअर बार जे काय तुमचं असेल ते टाका ओके हॉटेल अमित फूड्स परमिट रूम बिअर बार नुसतं अमित फूड जे काय नावानं तुम्ही लायसन काढताय ते नाव टाका ठीक आहे ते सगळीकडे एकच पाहिजे मी काही पण टाका म्हणजे एका परत ते नाव परत चुकवाल पत्ता सांगतोय नाव चुकवाल एका लायसनवर एक नाव दुसऱ्या लायसनवर दुसरं नाव म्हणजे दुसऱ्या लायसनवर म्हणजे फूड अँड ड्रगचं असेल शॉप ॲक्ट असेल किंवा ऑनलाईन ॲप्लिकेशन असेल ठीक आहे आपण घेऊया की अमित फूड्स एक शॉर्टमध्ये घेऊया अमित फूड्स एवढंच घेऊया ठीक आहे अमित फूड्स ठीक आहे त्यानंतर ग्राम पंचायत मिळकत नंबर ग्राम पंचायत मिळकत नंबर 417 आहे माझा ठीक आहे 417 आहे तर हा कुठं मिळतो तुम्हाला जर जो तुम्ही 8 अ उतारा तुमच्या ग्रामपंचायत असेल नगरपालिका असेल अजून ते काहीतरी ग्राम नगर परिषद असेल तर तिथं तुम्हाला त्या ठिकाणी 8 अ उतारा मिळतो त्या 8 अ उतारावर तुमचा एक घर क्रमांक किंवा मिळकत क्रमांक असतो तर तो टाकायचा आहे मग तसं म्हणायचं आहे ग्रामपंचायत मिळकत क्रमांक किंवा तुमचं जर नगरपालिका असेल नगरपालिका मिळकत क्रमांक तुमचं जर नगर परिषद असेल तर नगर परिषद मिळकत क्रमांक हा शॉर्टमध्ये टाकला जातो कसा टाकला जातो ग्रा मी क्र ग्रामपंचायत मिळकत क्रमांक हा नगरपालिका असेल न प मी क नगरपालिका मिळकत क्रमांक नगर परिषद असेल न प मी क नगर परिषद मिळकत क्रमांक सो अँड सो माझा 417 आहे आता आमची नगर पालिका झाली आहे तर मी टाकीन नगरपालिका मिळकत क्रमांक ओके 417 स्वल्पविराम सी स नंबर म्हणजे सिटी सर्वे क्रमांक किंवा गट क्रमांक आता सी स नंबर म्हणजे सिटी सर्वे नंबर किंवा गट क्रमांक म्हणजे तुमचा जो 712 आहे त्या 712 एक नंबर असतो जसा की माझ्या केसमध्ये 360 1B+3B असा असतो किंवा जर 712 नसेल तर तुमच्याकडे प्रॉपर्टी कार्ड मिळतं ओके त्या प्रॉपर्टी कार्डवर असतो तो भूमापन क्रमांक असतो भूमापन क्रमांक किंवा त्याला तुम्ही सी स नंबर पण म्हणू शकता सी स नंबर म्हणजे काय सिटी सर्वे क्रमांक क्र ठीक आहे पहिला आला आपला कुठला नंबर पहिला आलं आपलं नाव ओके दुसरं आलं आपलं ग्रामपंचायतच्या 8 उतऱ्यावर जो नंबर आहे 8 उतऱ्यावर जो नंबर आहे तो नंबर त्याला आपण ग्रामपंचायत मिळकत क्रमांक म्हणूया आणि 3 नंबरला आलं आपलं
जो आपल्या सातबाऱ्यावरती आहे, सातबाऱ्यावरती असेल किंवा तुमच्याकडे जर तुमच्या जागेचा सिटी सर्वे झाला असेल किंवा तुमची जागा सिटी सर्वेमध्ये येत असेल तर सीस नंबर त्याला म्हणा, सिटी सर्वे नंबर किंवा गट क्रमांक जो सातबाऱ्यावर असतो तो टाकायचा आहे. माझ्या केसमध्ये कसं होणार, मग अमित फूड्स ग्रामपंचायत मिळकत क्रमांक म्हणजे ग्रामिक्र 417 सीस नंबर, सीस नाही झालं आमचं, आमचं ग्रामपंचायत 712 आहे, तर गट क्रमांक 360 1-2 ब मौजे कोरेगाव तालुका कोरेगाव जिल्हा सातारा, अशा प्रकारे मित्रांनो ॲड्रेस टाकायचा आहे. लक्षात आलं तुमच्या, तुमचं नाव जे सगळ्या ठिकाणी एकच पाहिजे, नाहीतर एका ठिकाणी टाकलं आहे हॉटेल अमित फूड्स, दुसऱ्या ठिकाणी टाकलं आहे अमित फूड्स परमिट रूम बिअर बार, तिसऱ्या ठिकाणी टाकलं आहे अमित फूड्स बार, असं नाही. जे काय तुम्ही परमिट रूम बिअर बार काढण्यासाठी लायसन काढताय त्या सर्व लायसनवर एकच नाव पाहिजे. त्या लायसन नंतर त्या लाय तुमच्या नावानंतर तुम्ही टाकायचं आहे ते तुमच्या ग्राम पंचायत मिळकत क्रमांक म्हणजे जो 8 उतारावर असतो तो, त्याच्यानंतर टाकायचं आहे तुमच्या 712 किंवा सिटी सर्वेचा जो उतार असतो त्याच्यावरती जो क्रमांक असतो त्याला गट क्रमांक किंवा सिटी सर्वे नंबर असतो तो, नंतर तुमच्या गावाचं नाव तालुका जिल्हा, अशा प्रकारे तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे. अशा प्रकारे सर्व ठिकाणी तुमचा ॲड्रेस एकच यायला पाहिजे. मित्रांनो मायामध्ये महत्त्वाची माहिती नव्हती, परंतु ह्या छोट्याशा माहितीसाठी पण माणसं चुका करतात आणि ह्याचा त्यांना नंतर पुढं जाऊन खूप त्रास होतो. फाईल रिजेक्ट केल्या जातात, पत्र दिलं जातं आणि फाईल रिजेक्ट केल्या जातात आणि मग नंतर तुमचा वेळ जातो, सगळ्या खर्च पण होतो आणि वेळ पण जातो आणि मानसिकता आपली बदलती, मग आपण म्हणतो की नाही रे ते वशिलाच पाहिजे, ते मंत्र्याचीच ओळख पाहिजे, ते आपल्यासारख्याचं काम नाही. परंतु ह्या आपण केलेल्या छोट्या छोट्या चुका आपल्याला दिसत नाहीत, कळत नाहीत आणि आपल्याला ती लोक सांगत पण नाहीत. जे आता मी तुम्हाला दाखवतो पाहिजे तर ते पत्र, तर त्यामध्ये तुम्हाला कळणार पण नाही की बाबा ते का रिजेक्ट केलं आहे अलक्षात. तर मी पण चाललो आहे आता जवळपास पुण्याच्या जिल्ह्यामध्ये प्रवेश करतो आहे आणि पोचणार आहे लवकरच पनवेलला. जर जो कोण इंटरेस्ट असतील तर त्यांनी संपर्क साधा आणि आपण छोटंसं गेट टुगेदर किंवा मीट किंवा भेट किंवा एकत्र चहा घेऊया किंवा नाश्ता करूया. चलो हा छोटासा व्हिडिओ संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.